मित्रांनो, ग्लोबल कनेक्टमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आवळा आपण सर्वांना परिचित आहे. आवळ्याचे गुणधर्म, त्याचा बहुगुणी गुणधर्म, एवढंच नव्हे तर त्याचं आरोग्यवर्धक पण हे आपण सगळे जाणून आहोत. परंतु आता हाच आवळा शेतकऱ्यांना समृद्धीकारक देखील ठरतो आहे. कसा, जाणून घ्यायचा आहे? चला तर मग बघूया आपल्या ग्लोबल कनेक्टमध्ये. आवळा एक फळ देणारं वृक्ष. संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता, अमृतफल, अमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत. हे फळ शीतल, तुरट, मूत्रल व सारक असून पित्तशामक, बलदायी आणि कांती सतेज करणारा आहे. आरोग्य, धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या आवळ्याला खूप महत्व आहे. निसर्ग उपचार पद्धतीत आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आवळा या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण पूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतातील आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडे श्रीलंकेपर्यंत हे झाड चांगले वाढते. भारताचे हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वात उपयुक्त मानलं जातं. भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम इत्यादी राज्यात आवळ्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तसेच अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, जळगाव व यवतमाळ या भागातील जंगलात आवळ्याची झाडे आढळतात. आवळ्याची व्यावसायिक शेती शेतकऱ्यांना लाभदायक असते. आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा लोणचे, आवळा मुरब्बा, आवळे पाक असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट पाच रस आहेत. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या पिकाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळा हे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारं पीक आहे. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. प्रक्रिया उद्योगातून आपण आवळ्याच्या फळापासून मुरब्बा, सॉस, कँडी, वाळलेल्या चकत्या, च्यवनप्राश, आवळा सुपारी, जेली, लोणचे, टॉफी, आवळा पावडर इत्यादी सर्व पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात आणि त्याला खूप मागणी देखील आहे. यामुळे रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. आवळ्याचे फळ वाळवल्यानंतरही यातील क जीवनसत्व नष्ट होत नाही. ताप आणि मधुमेहावर आवळ्याचा उपयोग करतात. आवळ्याचे तेल केसांच्या वाढीसाठी गुणकारी समजले जाते. आवळा खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात व पचनक्रिया सुधारते. इतर सर्व फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असून त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्यात लोहतत्वही भरपूर आहे. 16 केळी, 3 संत्री आणि मोसंबी यात जेवढे क जीवनसत्व आहेत त्याच्या कितीतरी अधिक क जीवनसत्व छोट्या आवळ्यात आहे. रोगी माणसाला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना उत्साह आणण्यासाठी आवळा म्हणजे कल्पवृक्षच आहे. या बहुगुणी आवळ्यातून मोठा व्यापार साकारता येतोय. असा बहुगुणी आवळा शेतात लावणे पुण्यकारकच ठरेल. कृषी कल्याण.